नमस्कार आपण आज दुसरी रास पाहणार आहोत वृषभरास वृषभरास ही राशी चक्रातली दुसरी राशी असून या राशीचा स्वामी शुक्र आहे याचा प्रभाव या राशीवर असल्यामुळं काहीतरी चढ उतार निश्चित यावर्षी अनुभवास येणार आहे कष्टप्रधान रास असल्यामुळं जितके कष्ट अधिक कराल तेवढा त्या त्याचा अधिक फायदा निश्चित मिळणार आहे नोकरी तसंच व्यापारामध्ये बोलण्यावर आपल्याला नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे वरिष्ठांच्या मर्जीविरुद्ध न वागणं माता पित्यांच्या आरोग्याची हेळसळ न करता त्यांचे वेळेवर उपचार करणं आणि स्वतः ताणतणाव न घेता योग्य दिशेने मार्गक्रमणा करणं हे वृषभ राशीसाठी फलदायी ठरणार आहे काही वेळा लाभाची स्थिती येईल तर कधीतरी धनहानीची स्थिती या वर्षभरामध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल आपण पाहूयात वृषभ राशीच्या नोकरदार वर्गांसाठी काय होणार आहे वृषभराशी शनि हा ग्रह नवमात असल्यामुळं यावर्षी मात्र तुमचा भाग्योदय होणार आहे काही प्रमाणामध्ये यशही मिळेल शनिची कृपा आपल्यावरती असणार आहे त्यामुळं बदल बदली आणि प्रमोशन निश्चितपणे संभवते नोकरीमध्ये काही बदल करायची इच्छा असेल तर आपण ते करू शकता एखाद्या चांगल्या पदाची संधी तुमच्यासाठी आवर्जून येऊ शकेल यावर्षी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत भाग्य अगदी साथ देणारे असेल आणि ऑगस्ट सप्टेंबर या काळात सरकारकडून तुम्हाला घर किंवा वाहनं मिळू शकतील विशेषतः जानेवारी मे जुलै आणि नंतर सप्टेंबरच्या सुरुवातीचा काळ आपल्यासाठी सर्वात अनुकूल असेल या काळात भाग्य तुम्हाला साथ देईल ज्यामुळं धनलाभ होण्याची शक्यता आहे आणि अर्थातच जेवढे कष्ट कराल तेवढ्या प्रमाणात यश मिळेल मनासारखी झालेली बदली तुम्ही स्वीकारू शकता किंवा नोकरीत काही बदल करण्याची इच्छा असल्यास तुम्हाला नवीन ठिकाणी जायचं असेल तर तेही आपल्याला लाभदायक ठरू शकतं परंतु प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार खरंतर पत्रिका पाहून निर्णय घेतणं योग्य ठरतं परंतु इन जनरल वृषभ राशीसाठी दोन हजार एकवीस कसं जाईल नोकरदारांना ते मी तुम्हाला सांगितलं आता आपण पाहूयात वृषभ राशीच्या व्यापारी वर्गासाठी काय होईल व्यापाऱ्यांना हे संमिश्र असणार आहे विशेषतः तुमचा उद्योग जर भागीदारीत असेल तर भागीदारी व्यवहार करताना तुम्हाला सावधानता ठेवावी लागेल काही दगा फटका होऊ शकतो त्यामुळं जे कराल ते ऑन पेपर करा विचारपूर्वक निर्णय घ्या त्यामुळं सतत कष्ट करणे आणि प्रयत्नशील राहणे हा तुमच्या राशीचा तर चांगला गुण आहे आणि तो तुमचा उत्तम गुण तुम्हाला व्यवसायामध्ये फायदेशीर जसा ठरतो तसा हानिकारक पण ठरणार आहे काळजी करू नका व्यापारी वर्गाला वर्षातला एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार एकवीस हा कालावधी अतिशय चांगला जाणार आहे बाकी संमिश्र स्थिती राहील थोडाफार कमी अधिक फरकाची पण एप्रिल ते सप्टेंबर व्यापारी वर्गाला चांगला जाईल शैक्षणिक आणि विद्यार्थी वर्गाच्या बाबतीत काय होणार पाहूयात वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना वर्षाच्या सुरुवातीला मेहनत घ्यावी लागेल त्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे कठोर परिश्रमांबरोबरच मन लावून अभ्यास करणं हे फायदेशीर ठरेल फालतूचा वेळ वाया घालवणं टाळलं पाहिजे जेवढे परिश्रम अधिक घ्याल तेवढं यश तुमच्या पदरात पडेल तुम्ही म्हणाल हे तुम्ही भविष्य सांगताय का तुम्ही काउन्सिलिंग करताय परंतु कष्टाशिवाय राशीला पर्याय नाही मग तो विद्यार्थी असो नाही तर व्यापारी असो स्त्री असो नाही तर पुरुष असो आणि म्हणून तुम्हाला कष्ट चुकणार नाही एप्रिल पर्यंतचा काळ चांगला आहे विद्यार्थ्यांना चांगलं सहकार्य आपल्या पालकांचं शिक्षकांचं मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे तसंच एप्रिल ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान थोडासा निराशा वगैरे आणणारा जरी काळ असला तरी सुद्धा चांगल्या मित्रांची संगत ठेवावी हा आपल्याला सल्ला असेल कारण चुकीचे मित्र चुकीच्या मार्गाला नेऊ शकतात स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी ऑक्टोबर डिसेंबर हे महिने भाग्याची साथ देणारे ठरणार आहेत त्याच्यासाठी घरच्यांची तसेच शिक्षकांची मदत ही आपल्यासाठी निश्चित फलदायी ठरेल राजकारण राजकीय व्यक्ती आणि सरकारी अधिकारी देखील आपल्याला या कामी फायदेशीर ठरू शकतात आता आपण थोडस वळूयात प्रेमी युवालांच्या बाबतीत मुळामध्ये तुमचा स्वामी शुक्र असल्यामुळं वृषभ राशीची मंडळी ही मुळातच रोमॅन्टिक असतात गुरुच्या संक्रमणामुळे एप्रिल ते सप्टेंबर हा काळ प्रेमी जीवनांना शुभ संकेत देणारा ठरणार आहे शनीच्या नवव्या घरातल्या स्थितीने आर्थिक स्थिती जरी डाऊन असली तरी प्रेमामध्ये त्याचा काही त्रास होणार नाही आणि एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमध्ये हो तुम्ही जर विवाह इच्छुक असाल तर निश्चित त्यासाठी घरामध्ये बोलायला हरकत नाही गुरुचं संक्रमण देखील शुभ प्रभावकारी ठरणार आहे वर्षभर्षांनी तुमच्या नवव्या घरात असल्या कारणानं तुम्हाला कोणत्याही आर्थिक गंभीर स्थितीला जरी सामोरं जावं लागलं नाही तरी सुद्धा पैशाला पैसा लागणार नाही असा अनुभव हो, तुम्हाला येईल परंतु प्रेमी जीवनामध्ये मात्र याचा प्रेम जीवनामध्ये मात्र, जीवना मात्र याचा फार काही वाईट परिणाम होणार नाही मात्र प्रेमासाठी मात्र हा काळ अधिक चांगला आणि अनुकूल असणार आहे आता आपण पाहूयात की वृषभ राशींच्या महिलांसाठी दोन हजार एकवीस हे वर्ष कसं जाणार आहे महिलांच्या बाबतीत हे वर्ष कमी खुशी कभी गम अशी स्थिती बोलण्यावर जर नियंत्रण नाही तर जीवनसाथी बरोबर किंवा कुटुंबामध्ये आपल्या सासूबरोबर किंवा नंडे बरोबर तणाव वाढू शकतो तणाव वाढताना कुठेतरी माघार घेण्याची सवय ठेवल्यास मानसिक स्थिती चांगली राहू शकते सर्वांबरोबर मिळतं जुळतं घेतल्यास आनंदी वातावरण राहील कुटुंबासाठी घेतलेले कष्ट वाया जाणार नाहीत त्याचं फळ निश्चित मिळेल आरोग्याच्या बाबतीत मासिक पाळीजा पोटाचा त्रास जाणवू शकतो त्यासाठी योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास कोणतीही समस्या गंभीर होणार नाही ओव्हरऑल महिलांसाठी कभी खुशी गम कभी गम अशा पद्धतीची स्थिती राहील आर्थिक परिस्थिती आता आपण वृषभ राशींच्या मंडळींना कशी जाणार आहे ते पाहू आता आर्थिक परिस्थिती बाबतीत बोलायचं झालं जा तर कोविडमुळे जे वातावरण खराब झालं होतं त्यामुळे जो काही आर्थिक ताणतणाव होता तो या हळूहळू कमी झालेला तुम्हाला तुमच्या राशीला पाहायला मिळेल मंगळ हा तुमच्या द्वादश स्थानात असल्या कारणानं थोडासा खर्च तुमचा वाढेल परंतु आवक पण होईल अनावश्यक खर्च तुम्हाला कदाचित निराशा पण देऊ शकतो मात्र तुम्ही अशा काळात एकच करू शकता तो म्हणजे अनावश्यक खर्च हा पूर्णपणे कसा टाळता येईल खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमच्यासाठी ती बचत असणार आहे कारण म्हणतात ना की वाचवण्याची आदत लाती हे बरकत आता तुम्ही समजून घ्या थोडक्यात तुम्ही वाचवलं तर ती बरकत आणणार आहे या काळामध्ये खर्चाच्या बाबतीत तुम्ही कटाक्ष बाळगा कारण बऱ्याच मंडळींना नुसतं हे घे ते घे गे करायची सवय असते त्यामुळे वृषभेच्या मंडळींनी शक्यतो न लागणाऱ्या वस्तू न घेतलेल्या बरा ज्या लागत असतील त्याच वस्तू तुम्ही घ्या कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत आपण पाहूयात वृषभ राशीच्या सुरुवातीचे साधारणपणे मार्च पर्यंतचा जो काळ आहे तो थोडासा तणावकारक जरी असला काही कारणाने थोडासा निराशा आणि उदासीनता जरी असला मानसिक स्थिती थोडीशी ढळून न देता त्याच्यावर प्रभावीपणे आपलं मन स्थिर करणं हा एकमेव उपाय ठरू शकतं कौटुंबिक आनंदामध्ये भर पडेल ती मार्च नंतर मार्च महिन्यामध्ये अधिक स्थिती चांगली असेल प्रॉपर्टी खरेदी करण्याचा जर तुमचा विचार असेल तर तुम्ही बिनधास्त प्रॉपर्टी खरेदीसाठी पावलं टाकू शकता कुटुंबातले इतर सध्या सदस्य जे आहेत ते एकमेकांबाबतीत सकारात्मकता दाखवते एप्रिल पासून घरामध्ये पुढे वर्षभरामध्ये मंगल कार्य पार पडू शकतं गुरु आपल्या राशीच्या चौथ्या घरात असल्या कारणानं तुमचं आरोग्यही चांगलं राहणार आहे जून ते सप्टेंबर या काळात मंगळ ग्रहांच्या स्थित्यांतरामुळे थोडेसे ताणतणाव आणि मानसिक त्राव वाढू त्रास वाढू शकतात कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होऊ शकतो भाऊबंदकी वाढू शकते परंतु त्यातच मंगळाची दृष्टी ही थोडीशी कोर्ट कचेऱ्यांकडे ढकलणारी असेल परंतु शांततेनं घेतलं कॉम्प्रोमाइज केलं थोडंसं बोलणं नियंत्रण ठेवलं एकमेकांशी नीट बोललं कदाचित आप शब्द टाळले कोणाचं मन दुखावलं नाही तर कदाचित हे टाळूही शकतो आपण कारण आपण वापरलेले अपशब्द हे तुमच्या जोडीदाराच्या रोषास कारणीभूत ठरतीलच परंतु तुमच्या भावाबंधांच्या बाबतीत देखील थोडेसे रोषास कारणीभूत ठरू शकते मानसिक शांतता भंग पावेल आणि म्हणूनच तुम्ही तसं वागू नका मुलांच्या प्रगतीसाठी तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी एप्रिल महिना हा अधिक चांगला असेल आणि अर्थातच या सगळ्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनसाथीची सक्रिय साथ असणार आहे आता आरोग्याच्या बाबतीत वृषभ राशींच्या मंडळींना हे वर्ष मध्यम जाणार आहे स्त्रियांना मी सांगितल्याप्रमाणे पिरियड प्रॉब्लेम पोटाचे आजार हे होऊ शकतात पुरुषांना युरिनचे वगैरे पण प्रॉब्लेम होऊ शकतात पोटाचे आजार होऊ शकतात कारण तुमच्या राशीमध्ये राहू आणि केतू अनुक्रमे पहिल्या आणि सातव्या स्थानात आल्यामुळं आरोग्याच्या बाबतीत थोडे चढउतार असतील फेब्रु फेब्रुवारी मार्च हे महिने आपल्यासाठी थोडेसे प्रतिकूल ठरू शकतात कारण या काळात आपल्याला एखाद्या संसर्गजन्य आजाराचा सामना करावा लागू शकतो परंतु ते काही टेन्शन घ्यायचं काम नाही आता तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल कोणतीही गंभीर समस्या आपल्याला होणार नाही डोळ्यांची काळजी घ्या कंबरदुखी असेल अपचन असेल यासारख्या समस्यांना देखील आपल्याला तोंड द्यावं लागू शकतं अशक्यतो बाहेरचं अन्न खाणं टाळलं पाहिजे घरचं ताजं आणि सकस अन्न खाण्याला प्राधान्य द्यावं कारण वृषभराशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे रॉयल लाईफ तुमचं आहे आणि आनंदाने जगणं मजा मस्ती करणं हा तुमचा स्वभाव आहे आणि अर्थातच त्यामुळं यावर्षी आपल्याला खूप समुद्रकिनारी डोंगर बाजूला फिरण्याचे देखील योग आहेत एकंदरीतच मुळातच तुमची रास ही रसिक रोमँटिक आणि प्रेमळ असल्यामुळं कितीही संकट आली तरी त्याला आनंदानं सामोरं जाऊन त्याच्यावर मात करण्याची तुमची असलेली प्रवृत्ती आणि स्वभाव हा तुमच्यासाठी यावर्षी आनंददायक ठरणार आहे पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला नमस्कार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या राशीच्या तुम् सगळ्यांना ही क्लिप जरूर शेअर करा आनंद पिंपळकर सानंदी वास्तव हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका ओम साईराम